स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। लवकरच म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी अशी दुहित म्हणजे दुहेरी अमावस्या, ज्याला आपण सोमवती अमावस्या म्हणतो, अगदी वर्षाच्या अखेरीची आणि महत्वाची, जाता जाता बरंच काही आपल्याला चांगलं वाईट शिकवून जाणारे असे दिवस या वर्षानं आपल्याला दिले असतील। नवीन सालामध्ये आपण पदार्पण करत आहोत, मागचं सगळं जुनं वाईट आपल्याला घालवायचं आहे आणि त्यासाठी अमावस्येला खास उपाय आपल्याला करायचा आहे। दोन प्रकारचे तुम्हाला मी इथं उतारे सांगणार आहे आणि एक दान सांगणार आहे जे तुम्हाला करायचंच आहे या अमावस्येला, अगदी काहीही झालं तरी। फक्त पिरियड असेल, सुतक असेल, सोयर असेल तर तुम्ही करू शकत नाही, बाकी सगळ्यांनी हे उपाय नक्की नक्की करायचे आहेत अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। जेणेकरून येणारं 2024 तर आपल्याला चांगलं जाईल आणि प्रत्येक दिवस आपला चांगला जाईल। अमावस्या म्हटलं की काही लोक घाबरून जातात, मात्र अमावस्येला घाबरून न जाता किंवा अमावस्येला मूड स्विंग होतात असं देखील म्हटलं जातं की अचानक चिडायला होतं, अचानक रडायला होतं, अचानक एकटेपणा वाटतो। तर या सगळ्या ग्रह ताऱ्यातल्या, आकाशातल्या, चंद्राच्या ज्या सगळ्या घडामोडी असतात त्यामुळे थोडाफार फरक आपल्यावर पडतो, नाही असं नाही, इफेक्ट्स हे होतात। मात्र जर हा आपण दिवस कामी लावला, आता जे ऑफिसमध्ये वगैरे असतात ते लोक काही करू शकत नाही, त्यांना त्यांचं काम करावंच लागतं, तरीही मनातल्या मनात एखादा जप, काम करता करता जेवताना वेळ मिळेल तेव्हा जाता येता, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, ज्या देवावर तुम्ही श्रद्धा ठेवता, श्री गणेशाय महा किंवा ओम गणगणपते महा किंवा देवीवर श्रद्धा असेल तर जय माता लक्ष्मी, कोणत्याही मंत्राचा जप जरी नुसता तुम्ही जाता येता केलात आणि सगळ्यात प्रभावी म्हणजे गुरुदेव दत्त हा जरी जप नुसता केलात तरी तुमच्यावर अमावस्येचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही। आयुष्यामध्ये प्रॉब्लेम अमावस्या पौर्णिमा बघून येत नाही, तर आपण अनेक वेळा बघतो की आज सगळं नीट असतं तर उद्या अचानक बिघडतं। मात्र अमावस्या पौर्णिमेला जास्त आपण काही गोष्टींची काळजी घेतो, जसं की ऍक्सिडेंट होणं वगैरे किंवा समुद्राकडे न जाणं, अशा काही गोष्टींची आपण काळजी घेतो आणि आपल्याला ती काळजी घेतलीच पाहिजे। शास्त्रीय आधार सुद्धा आहे त्या गोष्टीला, त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते। तर अमावस्येला काही लोकांसाठी खूप हाय एनर्जी असते तर काहींना खूप लो फील होतं। काही जण बघा अमावस्या दिवशी खूप उत्साहात असतात तर काही जणांना असं वाटतं की त्या दिवशी काहीच करू नये, नुसतं झोपून राहावं किंवा कुणावर तरी तोंड सोडावं, म्हणजे बडबडत राहावं, अशी सुद्धा लोक आहेत। कारण त्या दिवशी तसे परिणाम, मानसिक परिणाम होत असतात, म्हणजे हे काही खोटं नाहीये की उगाच करतात ती लोक, त्यांना हे अपवाप होत असतं। अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलेल्या सोहम मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। असा त्रास ज्या लोकांना होतो त्यांनी सोहम 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 जितक्या वेळा जमेल ना तितक्या वेळा सोहम मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। अमावस्या खरी कशासाठी असते मी तुम्हाला सांगते, अमावस्या असते लक्ष्मी पूजनसाठी, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे पितृऋण फेडण्यासाठी, पितृंचे दोष घालवण्यासाठी ही खरी अमावस्या प्रत्येक महिन्यातून एकदा असते आणि त्या दिवशी ती कामे आपल्याकडून झालीच पाहिजेत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आजार पण तुमच्याकडे येणार नाही जर तुम्ही हे केलं, तर पैसा टिकून राहील आणि आयुष्यात आनंद येईल। आता शंकराची सेवा, सोमवती अमावस्या म्हटल्यावर शंकर भगवानांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। घरातल्या पिंडीवर दुधाचा पाण्याचा असा अभिषेक करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला काळभैरव अष्टक उदबत्त्या लावायच्या आहेत, तुम्हाला 11 उदबत्त्या लावायच्या आहेत आणि 11 वेळा काळभैरव अष्टक म्हणायचं आहे। काळभैरव अष्टक म्हणताना अत्यंत शांत, लयबद्ध, सूरबद्ध असं म्हणायचं आहे। परवाच्या पण सेवेत मी तुम्हाला सांगितलं होतं कालभैरव अष्टक अवश्य म्हणा। कालभैरव अष्टक ही शिवशंकरांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे। 11 वेळा कालभैरव अष्टक शांतपणे म्हणायचं आहे। 11 नाणी घ्या मोजायला, 11 हरभरे, 11 शेंगदाणे असं काही घ्या। एकदा म्हणून झालं की एक बाजूला ठेवा। एकदा म्हणायला फार तर फार 2 मिनिटं लागतात, 11 वेळा म्हणायला 22 मिनिटं लागतील, तुम्ही नवीन असाल तर 30 मिनिटं लागतील। ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ताई आमचे उच्चार स्पष्ट नाही आहेत, आमचं चुकत आहे, अशा लोकांनी यूट्यूबला लावा, देवापुढे हात जोडून बसा, 11 वेळा ऐकेपर्यंत तिथून हलू नका, उदबत्त्या लावा, तुपाचा दिवा लावा आणि काळभैरव अष्टक किमान ऐकण्याची सेवा करा।
ऐकत ऐकत म्हणण्याचा प्रयत्न करा, कारण आपण आपल्या तोंडून ते उच्चार जेव्हा घालवतो तेव्हा त्याचे व्हायब्रेशन अख्ख्या घरामध्ये फिरतात आणि घरातील एनर्जी चांगली होण्यास मदत होते। आता तुम्हाला काही गोष्टींचे उतारे मी या ठिकाणी सांगणार आहे आणि एक दान सांगणार आहे जे तुम्हाला करायचं आहे। याआधी पण मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, पण सोमवती अमावस्येला हे आवर्जून करावं। एका मोठ्या पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे किंवा लोखंडी भांड्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे। सरळ पंतीच घ्या, दिवाळीमुळे आपल्या सगळ्यांकडे पंत्या असतील, एक मोठ्या आकाराची पंती घ्या, त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं, दुसरं कोणतंही तेल घालायचं नाही, मोहरीचं तेल घालायचं। त्याच्यात प्रत्येकानं स्वतःचा चेहरा बघायचा, काय करायचं स्वतःचा चेहरा बघायचा। आता 99% तरी सांगते की मोहरीचंच तेल घालायचं, पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी मोहरी मिक्सरमधनं काढायची आणि आहे त्या तेलात ती मोहरी घालून ते तेल त्या पणतीमध्ये घालायचं आणि त्यात चेहरा बघायचा आणि त्यानंतर त्यामध्ये वात घालायची दुहेरी, दोन वातींची एक वात पांढरी रेग्युलर वात, आणि पिंपळाच्या झाडाखाली घरातल्या एका कोणत्याही सदस्याने जाऊन तो दिवा लावून यायचा। दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या असं काहीतरी ठेवायचं, भूमीवर डायरेक्ट म्हणजे जमिनीवर डायरेक्ट तो दिवा ठेवायचा नाही, मागे वळून बघायचं नाही। जो कोणी दिवा लावून येईल त्याने घरी आल्यावर आंघोळ करायची, बाकीच्यांनी तोंड हातपाय धुवायचं, मागे वळून बघायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, डिरेक्टली गाडीवर जा वाटलं तर। एका बाटलीत नाही, आता ते तेल तुम्हाला पंतीतच न्यावं लागणार, त्यामुळे चालत जावं लागणार आणि चालत यावं लागणार, पण कुणाशी बोलू नका, हातानं खुणवा, काय समजणाराला समजू दे की काय हा का बोलला नाही, नुसतं हातानं खुणवा आणि माघारी या, मागे वळून बघू नका आणि जवळच्याच पिंपळाच्या झाडाखाली लावा। कमेंट येतील की ताई आता कुंडीत पिंपळाचं झाड आहे, अगदीच पर्याय नसेलच तुमच्या जवळ झाड तर लावू शकता, पण मोठे जे वृक्ष असतात जे 50 वर्ष 10 वर्ष 25 वर्ष अशा वृक्षांचा परिणाम चांगला होतो आणि छोटी रोपं ती शेवटी रोपं असतात, मोठी झाडं ती शेवटी मोठी झाडं असतात। त्यामुळे मोठ्या झाडांखाली हे उपाय करत जा, पण अशाही स्त्रिया आहेत ज्या नाही घराबाहेर जाऊ शकत, ताई आहे आमच्या इथं छोटंसं कुंडीत रोप आहे, तर अशा फक्त स्त्रियांनी ज्यांना काहीच पर्याय नाहीये अशा स्त्रिया हा दिवा घराच्या इथे तुमच्या इथं जिथं कुंडीत झाड आहे तिथं तुम्ही हे झाड लावू शकता, पण शक्यतो पिंपळाचं झाड घरापाशी नसावं हा सल्ला मी तरी तुम्हाला देईन। आता ही सेवा करण्याच्या आधी तुमच्या इथं जर मारुतीचं देऊळ असेल दिवा लावायच्या आधी, तर तुम्हाला आधी मारुतीला जाऊन यायचं आहे, मारुतीजवळ प्रार्थना करायची आहे, तुमच्या अडचणी तुमच्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे। आता ताई मारुतीचं मंदिर नाहीये, काय करू, घरात फोटो असेल घरातल्या फोटोला शेंदूर लावा, उदबत्ती लावा, तूप दिवा लावा, दर्शन घ्या आणि इच्छा मागा। फोटोही नसेल, मनातल्या मनात मारुतीचं स्मरण करा, ओम श्री चैतन्याय मारु किंवा ओम श्री मारुती नमहा, कुठलाही तुम्हाला जो जप येतोय तो तुम्ही म्हणा, ओम श्री चैतन्य मारुती राया नमहा, किंवा कुठलाही जो येतोय तो म्हणा, जय श्रीराम म्हटला तरी तो हनुमानापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर मग हा दिव्याची सेवा तुम्ही करू शकता। आता दुसरा जो उपाय आहे तो आहे तुम्हाला मीठ दही भाताचा म्हणजे भाताचा, तो तुम्हाला मी माझ्या मते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन। आत्ता मी तुम्हाला एक लिंबाचा उतारा सांगते, बघूया मी तुम्हाला तो उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित सांगेन। लिंबाचा उतारा खूप इफेक्टिव्ह, खूप फायदेशीर आणि खूप चांगला असा आहे। एक चांगलं लिंबू घ्यायचं, त्याला 7 ठिकाणी सुरीनं होल पाडायचं, एक चांगलं पिवळं कुठंही न डागाळलेलं लिंबू घ्यायचं, सुरीनं 7 ठिकाणी त्याला होल पाडायचे आणि त्यामध्ये अख्ख्या फुलाच्या लवंगा खोचायच्या। लवंगाचा पिवळा फुलाचा भाग असतो तो वरती आला पाहिजे, देठ लिंबामध्ये गेलं पाहिजे। अशा प्रकारे ते लिंबू प्रत्येकाच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने उलट 21 वेळा फिरवायचं। तुमच्या घरात जितके सदस्य आहेत त्या प्रत्येकाच्या डोक्यावरून 21 वेळा फिरवायचं आणि गॅसवर हे पेटवून द्यायचं, चांगलं काळं होईपर्यंत हे पूर्ण जळलं पाहिजे आणि त्याची जी राख किंवा जे काही उरेल भाग तो तुम्हाला पाण्यात किंवा बाहेर घराच्या बाहेर घरातल्या कचऱ्यात नाही बाहेरच्या कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे। हा एक उतारा तुम्हाला करायचा आहे। घरी आल्यावर तुम्हाला हे टाकल्यावर हातपाय धुवायचे आहेत, देवापुढे धूप दीप लावून कपाळी कुंकू अष्टगंध काहीतरी लावून घ्यायचं आहे आणि जाड मीठ या दिवशी पाण्यामध्ये जाड मीठ घालून तुम्हाला आंघोळ करायची आहे। प्रत्येकाच्या पाण्यात थोडं थोडंसं जाड मीठ घाला आणि आंघोळ तुम्हाला करायची आहे। इतके हे सुंदर उपाय आहेत सोमवती अमावस्येचे, शेवटची अमावस्या आहे। सोमवारी केलेत तरी चालतील, ज्यांना जमणार नाही त्यांनी मंगळवारी केलेत तरी चालतील,
मात्र अवश्य करा। अजून एक सेवेचा व्हिडिओ येईल अमावस्येचा, तो उद्याच्या दिवशी येईल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। कृपया कळकळीची विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा प्रत्येक नवीन उपयोगी माहितीपूर्ण असा व्हिडिओ सगळ्यात आधी पोहोचेल। श्री स्वामी समर्थ।